24 मराठी आपल्या हक्काचं टुडे न्यूज 24. शासनाची दिशाभूल करीत बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ घालणाऱ्या अभिजित विदाते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील यांनी म्हणाले की सहदुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 3 या ठिकाणी सहदुय्यम निबंधक अभिजित विदाते यांनी एकाच दिवशी नियोजित योजना करून 13 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी या दिवशी 290 अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते व नोंदणी करण्याचे ठराविक एजंट वकिलांना सांगितले असल्याचे समजले. त्याप्रमाणे गुरुवार सकाळपासून कोविड नियम धाब्यावर बसून तब्बल 1000 अधिक लोकांची गर्दी होती आणि बोगस दस्त नोंदणी केल्याचे समजते. सामान्य जनता विना अन्न पाणी घेता हवेली क्रमांक 3 आवारात सकाळपासून बसून होते. ठरल्याप्रमाणे 20 ते 30 दस्तांच्या 1 व 2 नंबर शिकापावती होऊन आले, परंतु नोंदणी प्रक्रियेप्रमाणे दस्त पूर्ण न करता नोंदणी कायद्याचा भंग करून अनधिकृत सदनिकेचे दस्त नोंदणी नोंदविले गेले व सर्वसामान्य जनतेला वेटीस धरून व सर्व नियम धाब्यावर बसवत यांनी शासनाचा महसूल बुडवून दस्त नोंदणी केली. सदर नोंदणी प्रक्रियेत 45 मिनिटात एक दस्त पूर्ण होऊन दुसरा दस्त नोंदविण्यासाठी घेणे होते, परंतु एकाच वेळी 30 दस्तांच्या पावत्या करण्यात आल्या होत्या, परंतु फोटो प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीच नाही. आपला शासकीय वेळ कार्यालय पूर्ण न करता 4 सर्व दस्त बेकायदेशीर नोंदविले व एजंटसोबत आपले कार्यालय सोडून पळून गेले. यामधील संशयित संबंधितांनी देवाणघेवाण केल्याशिवाय या प्रकारचे दस्त नोंदणी झाले आहेत असे वाटते. तरी त्वरित या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करून संबंधितांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर, ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे. गुरुवार दिनांक 13/4/2023 रोजी हवेली क्रमांक 3 हडपसर मेगा सेंटर या ठिकाणी सहदुय्यम निबंधक अभिजित विदाते यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये अनधिकृत ग्रामपंचायतमधल्या फ्लॅटची गुंठेवारी तुकडेबंदीची दस्त नोंदणी बंद आहे आणि अशातच अनधिकृत फ्लॅटच्या दस्त नोंदणीसाठी तब्बल 290 नंबर हवेली क्रमांक 3 या ठिकाणी त्यांनी लावले. त्याच्यामध्ये 50 दस्तांची दस्त नोंदणी झाली अनधिकृत फ्लॅटच्या, 15 दस्त कंप्लीट झाले, 35 दस्त पेंडिंग राहिले म्हणजे पहिला व दुसरा शिक्का म्हणजे गोश्वरा व पावती फक्त झाले आणि ते बाकीचे दस्त आज तागायत पेंडिंग आहेत. परंतु शासनाचा नियम असा आहे की एक दस्त 45 मिनिटात कंप्लीट करणं शासनाचा नियम आहे, बंधनकारक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा दस्त घेता येतो. परंतु ह्या विदातेंनी एकाच वेळी 50 दस्तांची दस्त नोंदणी केली. आता सध्या महाराष्ट्रावरती देशावरती कोविडचं पुन्हा एकदा संकट आलेलं आहे. अशामध्येच गुरुवारी हवेली क्रमांक 3 कार्यालयामध्ये तब्बल 1000 जास्त लोकांची गर्दी होती. ह्याच्यामध्ये जर कोणाला काय कमी जास्त झालं तर ह्याच जबाबदार नोंदणी विभाग असेल. येत्या 2 जर हवेली क्रमांक 3 सहदुय्यम निबंधक अभिजित विदाते यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतात का, वरिष्ठ अधिकारी छानला मदत करतात का, असा संपूर्ण महाराष्ट्र बघेल. परंतु 2 जर कारवाई नाही केली तर मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा सुद्धा या ठिकाणी देत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या टुडे न्यूज 24 मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.